सदलगा येथील दूधगंगा नदीच्या पाण्यात काही प्रवासी आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यामधील 5 जण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जात होते. त्यांचा आक्रोश पाहून मानकापूरहून सदलगाकडे जाणारे संदीप बन्ने व अमोल चौगुले नदीवर आले. क्षणाचाही विलंब न लावता अमोलने 20 फूट उंचीवरून उडी मारून बुडणाऱ्या सर्वांना पाण्यातून बाहेर काढले. नदीत पोहणाऱ्या 5 जणांमध्ये 2 युवती व 3 युवकांचा समावेश आहे. त्यामधील एका युवतीची परिस्थिती गंभीर बनल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अमोलने धाडसाने त्यांना बाहेर काढल्याने त्याच्या साहसाचे कौतुक होत आहे. चिपळूण येथील सदर युवक युवती करोशी येथे लग्नासाठी आले होते. तेथून आंघोळ व कपडे धुण्यासाठी सदलगा येथे आले होते. यावेळी ही घटना घडली. आशियाना मैनुद्दीन, आलिया मांडेकर, जुनेद शेख अशी 3 जणांची नावे असून 2 जणांची नावे समजू शकली नाहीत. केवळ दैवबलत्तर म्हणूनच हे सर्वजण वाचले. केवळ अमोलने दाखवलेल्या समय सूचकतेमुळे नाहीतर सध्या कोणतीही घटना घडली की मोबाईलच्या शूटिंगमध्ये व्यस्त असणाऱ्या बघणाऱ्यांच्या भूमिकेला अमोल व संदीप बन्ने यांनी फाटा देत माणुसकी दाखवून 5 जणांना पुनर्जन्म मिळवून दिला आहे. त्याचे कौतुक होत आहे.